मंडळी, नुकतीच सुरू झालेली झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. 18 मार्चपासून ही मालिका झी मराठीवर प्रसारित होत असून मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पुन्हा कर्तव्य आहे मध्ये अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षय इंदळकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का, अक्षयचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याची पत्नीसुद्धा हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर श्रेणू पारेख असं अक्षयच्या पत्नीचं नाव असून गेल्या वर्षीच या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. तर 31 डिसेंबर 2023 रोजी या दोघांचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नुकतंच अभिनेत्याने झी मराठीच्या होम मिनिस्टरच्या एका कार्यक्रमात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. घर एक मंदिर या मालिकेत काम करत असताना 2021 साली अक्षय आणि श्रेणू यांच्यात मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. कोरोना काळात शूटिंग करत असताना त्यांच्यात प्रेम झालं आणि यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षय आणि श्रेणू हे दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. आपल्या व्यावहारिक आयुष्यातील बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. तर या दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर अक्षयने या मालिकेच्या अगोदर पिया अलबेला ये दिल मांगे मोर, घर एक मंदिर, इंडियावाली मा, सावरे अशा बऱ्याचशा मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर अक्षयची पत्नीसुद्धा हिंदी मालिका विश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिनेही इशकबाज, इस प्यार को, क्या नाम दू दोन, मैत्री, दिल बोले ओबेरॉय, घर एक मंदिर, ब्या हमारी बहू का अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच श्रेणूने आजवर अनेक आघाडीच्या मालिकांमध्ये मुख्य नायिकाची भूमिका साकारली असून अनेकदा TRP च्या शर्यतीत हिच्या ह्या मालिका अव्वल राहिल्या आहेत. तर अक्षय आणि श्रेणूची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.